राज्यात पुढील तीन दिवस हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात कुलाबा इथं 52.8 मिलीमीटर तर सांताक्रूज इथं 49.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 10 जुलैपर्यंत गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवरती वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आलाय. त्यामुळे मच्छीमारांनी संबंधित कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झालेत. रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय. अजून पाऊस सुरूच असून आणखी मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाली तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तापी आणि पांझरा नदीच्या संगमावरील त्रिपिंडी महादेव मंदिर स्थळी तापी माई जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कपिल मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी कपिलेश्वर त्रिपिंडीचा अभिषेक करून तापी माईला साडीचोळी अर्पण करत सांजा आरती केली. गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे महाबळेश्वर मधील वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वेण्णा तलाव भरल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात पुराचं पाणी शिरलंय. अनेक नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिक जीव मुठीत धरून आपापल्या परीनं उंच ठिकाणी सुरक्षित स्थळी पोहोचलेत. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याचं समोर आलंय. या पुराच्या पाण्यात चारचाकी वाहनं वाहून जात असल्याचं समोर आलंय. पुराच्या पाण्यात नदीकाठची दुकानंही वाहून जात आहेत. सर्वसामान्यांचं मोठं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली तर काही ठिकाणी पुलांवर पाणी येऊन तर मुख्य रस्त्यावर झाडं पडून वाहतूक ठप्प होती. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे पावसाचं पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं. काही शेतात तर पाणी साचल्यानं कापूस सोयाबीनसह इतर पिकं धोक्यात आली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात चांगलाच पाऊस झालाय. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेनं 10% पाणी कपात करण्याचा निर्णय रद्द केलाय. मराठवाड्याची तहान भागवणारा पैठणचा नाथसागर जलाशय अद्यापही कोरडाच आहे. पैठण जायकवाडी जलाशयाची पाणी पातळी 33.87% आली आहे. दिवसेंदिवस पाणी पातळीत घट होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरील प्रोजेक्ट हेड अजय सिंग ठाकूर आणि इतर 3 जणांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासनाचे आदेश असताना देखील वारकऱ्यांकडून टोल वसुली होत होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक रानडुकरानं शिरकाव करून धुमाकूळ घातला. 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या रानडुकराला जेरबंद करण्यात आलं. त्यामुळे काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. बकरी ईदसाठी सोलापुरातील बाजारात बकरे खरेदी विक्रीच्या व्यवहाराला वेग आलाय. बाजारात तब्बल 4 लाख किमतीचा बकरा दाखल झालाय. कडबळ गावच्या चंद्रकांत फुलारींच्या या बकऱ्याच्या डोक्यावर अर्धचंद्र कोर आहे. गोंदिया नगर परिषदेनं आंबेडकर चौकात पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली भर रस्त्यात खड्डा खोदून ठेवलाय. 10 दिवस उलटूनही खड्डा बुजवलेला नसल्यानं नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी हा खड्डा जीवघेणा ठरतोय. याकडे नगर परिषदेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. अमरावतीतील आमला गावात 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्यानं ग्रामस्थांनी अमरावती वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. वीज जोडणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या बोगद्याचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय. मार्च 2023 पर्यंत बोगद्यातून वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती मिळतीय. मुंबई रेल्वे विकास महामंडळानं पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील 18 उपनगरीय स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला. यापैकी 8 स्थानकात सरकते जिने, उद्वाहक, पादचारी पूल एकमेकांना जोडणं या कामांसह अन्य काही सुविधा देखील करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेनं कोकणात गणेशोत्सवासाठी पुन्हा 60 ज्यादा गाड्या सोडलेल्या आहेत। कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसमधून या दैनिक फेऱ्या सोडल्यानं डोंबिवली दिवा ठाण्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे, त्यामुळे यंदाच्या एकूण फेऱ्यांची संख्या आता 166 इतकी झाली आहे। पेड एसटी आगार व्यवस्थापकांनी एक अजब फतवा काढलाय। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडची ग्रामपंचायतीने 2 दिवसात दुरुस्ती करावी, अन्यथा एसटी सेवा बंद करण्यात येईल असं सरपंचांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र लिहून कळवलंय। अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवरती नव्याने लावलेल्या 5% जीएसटीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं तीव्र विरोध दर्शवलाय। यासाठी ते केंद्रीय अर्थमंत्री आणि जीएसटी कौन्सिलकडे दाद मागणार आहेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे। मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत घेराव आंदोलन केलं। लॉ विधी विभागासह अन्य विषयांच्या परीक्षा ऑनलाईन एमसीक्यू म्हणजेच वस्तुनिष्ठ पद्धतीनं घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। दुपारी 4:30 ही भेट होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तारावरती या बैठकीत चर्चा होऊ शकते। दरम्यान शिंदे गटानं मंत्रिमंडळाच्या एकूण 43 मंत्र्यांपैकी 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रीपदांची मागणी केल्याची माहिती असून उर्वरित 29 मंत्रिपदं भाजपनं घ्यावीत असा प्रस्ताव आहे। आजच्या शिंदे आणि मोदींच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। सामनातून पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवरती निशाणा साधण्यात आलाय। शिवसेनेत फूट पाडून शिंदे दिल्लीला गेलेत। शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जे केलं त्यामुळे मुंबईवरील मराठी माणसांचा पगडा कमी होईल आणि दिल्लीला नेमकं तेच हवंय असा उल्लेख सामनातून करण्यात आलाय। उद्या आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पंढरपूरकडे रवाना होणार आहेत। रात्री 11:30 ते पंढरपुरात दाखल होणार आहेत। ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे आणि जर निवडणुका घेतल्या तर भाजप शिंदे सरकार विरोधात रस्त्यावरती उतरण्याचा इशारा नाना पटोलेंनी दिलाय। काँग्रेसशी आज पत्रकार परिषद होणार आहे। शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती बंडखोरी होऊ नये याची विशेष काळजी काँग्रेसकडून घेतली जाते। काँग्रेसमध्ये विधान परिषद निवडणुकीत 7 मतं फुटली आहेत। या फुटीर मतांचा शोध घेतला गेला असून चौकशी आणि अहवाल सादर करण्याकरता काँग्रेस हायकमांडनं निरीक्षकाची नियुक्ती केल्याची माहिती देखील समोर आली आहे। नवी मुंबईतील शिवसेना नेते विजय चौगुले विजय नाहटा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। गुरुवारी दोघा नेत्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता, त्यामुळे पक्षविरोधी कारवाया केल्यानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। सामनातून हे जाहीर करण्यात आलंय। शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेची पक्षबांधणी करण्यासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे। आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा सुरू करण्यात आली आहे। मुंबईतल्या शिवसेना शाखेला आदित्य ठाकरेंनी भेट देऊन शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। आमदार संजय गायकवाडांनी किरीट सोमय्यांना इशारा दिलाय। शिवसेना संपली असं किरीट सोमय्यांनी समजू नये असा इशारा गायकवाड यांनी दिलाय। असं किरीट सोमय्यांनी समजू नये, आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ ठाकरेंबद्दलची आमची श्रद्धा नाही असा गैरसमज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये असंही गायकवाड म्हणाले। नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री पद मिळावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। यासाठी बीड येथील भाजपच्या महिला आघाडीनं पदयात्रा काढत मोठा मोर्चा हा देवीगडावरती काढला आणि त्यानंतर देवीला साकडं देखील घातलं। मावळात भात शेतीच्या कामांना मजूर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय, त्यामुळे कृषी विभागाच्या वतीनं 200 एकर क्षेत्रावरती यंत्रानं भात लागवड करण्याचं नियोजन करण्यात आलंय। हुंड्यात टँकर घेऊन वरात काढणाऱ्या नवरदेवाची महापालिकेनं दखल घेतली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पालिकेचे अधिकारी नवरदेवाच्या घरी पोहोचले, तिथं जाऊन त्यांनी पाहणी केली। पाईपलाईन बदलून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल पालिकेकडून असं सांगण्यात आलं, त्यामुळे नवरदेवाचा मधुचंद्राला जाण्याचा मार्ग आता मोकळा झालाय।
प्लास्टिक बंदीचा नियम न पाळणाऱ्यांविरोधात धुळे महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे। पालिकेच्या विशेष पथकाने 40 गाव रोडवरती परिसरात कारवाई करत सुमारे 2 टन प्लास्टिक जप्त केलाय। या प्रकरणी संबंधित दुकानदाराला दंड देखील ठोठवण्यात आलाय। चंद्रपूर मधील नागभीड ब्रह्मपुरी रोडवरती गब्बर वाघाचं दर्शन झालंय। इथे असलेल्या नागरिकांनी या वाघाची रस्ता ओलांडतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहे। केंद्र सरकारने देशातून गव्हाच्या पिठाची मुक्त निर्यात करण्यावरती बंधनं घातली आहेत। ही निर्यातबंदी गव्हाच्या पिठासोबत मैदा रवा आदी पदार्थांवरती देखील असणार आहे। यापुढील निर्यातीसाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने दिलेली आहे। भाज्या आणि किराणासह साऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या असताना उपवासाचे सारे जिन्नसही महागले आहेत। शेंगदाणे साबुदाणा वरई राजगिराच्या दरात सरासरी 4 ते 5 रुपयांची वाढ झाली असून त्यामुळे आषाढी एकादशीचा उपवास यंदा अधिक खर्चिक ठरणार आहे। महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असतानाच त्यांच्या माथी वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे। कोळशासह इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्यानं इंधन समायोजन आकारात आता वाढ करण्यासाठी वीज आयोगानं हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे महावितरणकडून पुरवल्या जाणाऱ्या प्रति युनिट विजेच्या दरात सरासरी 1 रुपया 19 पैशांची वाढ होणार आहे। शहापूर तालुक्यातील गोलभण गावाजवळ एका गाडीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी संदीप सरवणकरसह प्रदीप प्रवीण शिंदे सागर मराठे यांना अटक केली आहे। 5 लाखांच्या आर्थिक वादातून हत्या केल्याचं उघड झालंय। नागपूरचं राजभवन आणि मुख्यमंत्री सचिवालय परिसरातील चंदनाच्या लाकडांची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। या प्रकरणात चंदनाची चोरी करणाऱ्या पुष्पा गँग या 5 आरोपींना नागपूर गुन्हे शाखेनं अटक केली आहे। जन्मदात्या आईनं आपल्या मुलाची निर्घृणपणे हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना नांदगावच्या ढेकू इथं घडली आहे। मुलगा मनोरुग्ण असल्यानं त्रासाला कंटाळून आईनं सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे। न्यायालयीन बंदी असलेल्या कैद्यानं शुल्लक कारणावरून सहकैद्याला मारहाण केली आहे। ही घटना भंडारा कारागृहात घडली आहे। मारहाण करणारा आरोपी कैदी हा मानसिक रोगी असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। वाहनांमध्ये निर्दयीपणे गायींना कोंबून त्यांची विनापरवानगी वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध 40 गाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोघांच्या ताब्यातील बोलेरो वाहन आणि 7 गायी असा 3,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे। अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात 25 लंगर वाहून गेलेत। या दुर्घटनेत 15 भाविकांचा मृत्यू झाला असून 45 हून अधिक जण जखमी झालेत। दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। सध्या NDRF आणि SDRF याकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। देशात आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आलाय। जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अबे यांना आदरांजली म्हणून राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। त्यामुळे आजच्या दिवशी कोणतीही औपचारिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीये। आसाममध्ये यावर्षी अनेक दशकातील सर्वात भीषण पूर आलाय। त्याचा परिणाम राज्यातील 32 जिल्ह्यातील लाखो लोकांच्या जीवनावरती झालाय। पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी News18 आसाम ईशान्यनं पुढाकार घेतलाय। पूरग्रस्तांसाठी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेतून पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलंय। News18 आसामच्या मोहिमेचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय। उत्तराखंडच्या नैनितालमध्ये पर्यटकांच्या कारला भीषण अपघात घडला। रामनगर येथील ठेला नदीत पर्यटकांनी भरलेली कार कोसळली। या दुर्घटनेत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश असून केवळ 1 महिला यामध्ये बचावली आहे। हे सर्व पर्यटक पंजाबहून आले होते। सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला अंकित सेरसा याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। अनेक दिवसांपासून अंकित आणि सचिन हे भिवानी पोलिसांच्या ताब्यात होते। अब्जाधीश टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्या टीमनं ट्विटरला एक पत्र पाठवलंय। एलॉन मस्क ट्विटरिंग मिळवण्यासाठी आणखी ते खासगी हातात घेण्यासाठी त्यांचा 44 अब्ज डॉलरचा करार आता संपुष्टात आणतायत। त्याचबरोबर खरेदी कराराचं जे उल्लंघन झालेलं आहे तर ते या पत्रात देखील नमूद करण्यात आलंय।
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जेईई मेनच्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केलाय. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल दोन टप्प्यात जाहीर केला जाईल. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जेईई मेन 2022 पहिल्या टप्प्याचा म्हणजेच जून सत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर केला जाऊ शकतो. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीनं विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा यूजीसी नेट 2022 आजपासून सुरू होणार आहे. परीक्षेचं प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं जारी करण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना 5 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. 2018 एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी अटक जुबेर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सिने आणि क्रीडा विश्वातील घडामोडी पाहूयात थोडक्यात. भारत आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा T20 सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या T20 भारतानं विजय मिळवल्यानंतर आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी भारताकडे आहे, तर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील असेल. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या निधनावरती दिग्गजांकडून शोक व्यक्त केला जातोय. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विक्रमची प्रकृती आता खालावली आहे. त्याला चेन्नईतील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय, त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. विक्रमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करतायत. मराठमोळे अभिनेते लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आणि सरसेनापती हमीरराव या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरती चांगला धुमाकूळ घातला. आता या सिनेमांसाठी प्रवीण तरडेंना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. अक्षय कुमार पुन्हा एकदा एका शीख पात्राच्या रूपात मोठ्या पडद्यावरती खऱ्या आयुष्यापासून प्रेरित असलेल्या चित्रपटातून परतणार आहे. तो जसवंत सिंग गिल कॅप्सूल गिल या चित्रपटात दिसणार आहे. पोनीन सेल्वन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा टीझर प्रदर्शित झालाय, प्रक्षेपित झालाय. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय आणि आता प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करतात. हा सिनेमा आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा थोर लव्ह अँड थंडर हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. जगभरात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालतोय.